असा इंतजार स्वागत करते अजून एक आपल्या नवीन व्लॉग मध्ये. तर काल व्लॉग आला नाही आणि परवा पण आला नाही, तर त्याला पुन्हा एकदा कमेंट आले की व्लॉग आला नाही, तब्येत वगैरे ठीक आहे ना. तर अशा माझी तब्येत ठीक आहे, पण मागच्या व्लॉग मध्ये म्हणजे एक आठवड्यापूर्वीच्या व्लॉग मध्ये मी म्हटलं होतं की त्यांनी दोन इंजेक्शनचे डोस दिले, एक त्या दिवशी घ्यायचा होता आणि त्यानंतर 7 दिवसांनी घ्यायचा होता. आणि तो घेतल्यानंतर हात जरा जास्त दुखायला लागला, त्यामुळे पूर्णपणे रेस्ट केली. आणि कसं असतं माहिती का, त्याच्या बाबतीत पण खूप प्रश्न असतात. ऍक्च्युली 5 इंजेक्शन देतात, पण कॅम्पमधून एवढं बाहेर कोण प्रत्येक आठवड्याला सोडणार नाही, त्यामुळे मग 2 इंजेक्शन सजेस्ट केले आणि त्यामुळे ब्लड टेस्ट पण सजेस्ट केल्या. तर त्या सगळ्या नॉर्मल आल्या आणि ते जे दुसरं इंजेक्शन होतं ते मी येतानाच घेऊन आले होते, त्यामुळे म्हटलं आणलंय तर व्हायला कशाला, म्हणून ते पण घेऊन म्हणजे असं घेतलं. तर त्यामुळे एवढ्या सगळ्या 10-12 दिवसांच्या पिरियडमध्ये आमच्या घरात एवढा पसारा झाला, एवढी घाण झाली घरात ती सांगण्याच्या पलीकडची. फरशी पण व्यवस्थित पुसली गेली नाही, म्हणजे जेवढं जेवढं वापरण्यात येत होतं तेवढं तेवढं पुसायचं. त्यानंतर जे मी बाहेर ते ड्रेसिंग टेबल किंवा जे वॉल डेकोर लावले ते सुद्धा पूर्ण धुळेने भरले. त्यात आज हनुमान जयंती आहे, तर मग मस्त अशी देवपूजा पण करायची. तर सगळ्यात पहिले मी माझ्यावरून घेतलं, ह्यांचा नाश्ता वगैरे करून हे गेले ड्युटीला. तर आता भांडी आहेत ती धुते आणि सगळ्यात लास्ट मी स्वयंपाक आधी भांडी धुवून घेते, कारण सगळ्यात लास्ट मी स्वयंपाक करणार आहे, त्यामुळं मला काय सध्या ह्यांची जरूरत नाही, पण तोपर्यंत व्यवस्थित सुकतील आणि मग मी तोपर्यंत बाहेरच्या सगळ्या रूम साफ करून घेईन. ह्यांनी अजिबात साफसफाई केली नाही व्यवस्थित, त्या ड्युटीमुळे एवढे बिझी आहेत ते. आज फर्स्ट डे त्यांची म्हणजे फर्स्ट ड्युटी आहे मॉर्निंगची, त्यामुळे ते गेलेत. तर ते 12-1 वाजेपर्यंत माझं सगळं आवरून होईल, तर त्याला सुरुवात करू. कितीतरी वेळा असं होतं की आंघोळ करून किचनमध्ये यावं, पण माझं सहसा असं होतच नाही आणि खोटं बोलून पण काय सांगण्यात अर्थ नाही, कारण ह्यांना सकाळी लवकर जायचं असतं 7 वाजता आणि येतात ते दुपारी जेवण करायलाच, त्यामुळं त्यांना नाश्ता देणं खूप गरजेचं आहे. आणि माझं एवढ्या लवकर उठणंच होत नाही आणि बंगालचं वातावरण एवढं डेंजर आहे की उठून आंघोळ करणं एवढ्या सकाळी हे नॉट पॉसिबल आहे, कारण तो कंटिन्यू पाऊस चालू आहे. त्यामुळं मग मी त्यांना नाश्ता बनवते आणि त्याची मग भांडी थोडीशी भिजत ठेवते आणि तोपर्यंत मग पाणी तापतंच माझा नाश्ता बनेपर्यंत, मग आंघोळ करते आणि मग भांडी धुते. तर हे माझं फिक्स शेड्यूल असंच आहे. तर आता हे तर भांडी वगैरे तर होतच राहतील, त्यानंतर सुरुवात झाली ती म्हणजे हे ड्रेसिंग टेबल साफ करायला. ह्याच्यावर एवढी धूळ बसली होती आणि डॉक्टरांनी बऱ्यापैकी आराम करायला सांगितला होता, त्यामुळं मी ह्या गोष्टींकडं अजिबात लक्ष दिलं नाही. आणि ह्यांचं पण मी आजारी असल्यामुळं ते हॉस्पिटल ड्युटी वगैरे करून मग ते सुद्धा दमून जात होते आणि त्यांचं पण लक्ष गेलं नाही, मग तशीच धूळ राहिली. तर जे वरचा कप्पा आहे तिथं आहे कॉम्पॅक्ट पावडर आणि त्यानंतर सिरम किंवा मलिस्टिपचे जे काही 2-4 शेड असतील ते. तर ह्याच्या मागं मी ब्लॉगमध्ये दाखवलंच होतं की मी कुठं कुठं काय काय अरेंज केलं आहे. फरशी तर पुसायचीच आहे, पण म्हटलं सगळ्यात आधी ही साफसफाई करून घ्यावी जेणेकरून पुन्हा धूळ वगैरे होणार नाही आणि सगळ्यात लास्ट मग फरशी धुवावी पुसावी. धुणं तर हे नाही आहे पण पुसावी. तर जो सेकंड कप्पा आहे तो सगळा तेल परफ्यूम आणि एक छोटासा पावडरचा डबा ठेवलेला आहे आणि हा जो लास्ट वन आहे तो हे कशाचा आहे जे प्रमोशनसाठी आले ते त्याचा. आणि खूप वेळा विचारतात की स्किनला खूप फरक पडतो आहे, तर मी ह्याच्या आधी पण सांगितलेलं मी ती क्रीम यूज करते, पण मी सगळ्या स्किन टाईपचं सांगू शकत नाही कारण प्रत्येकाची स्किन टाईप वेगळी असते. त्या म्हणजे कोणाचा पॉझिटिव्ह रिप्लाय येतो तो कोणाचा निगेटिव्ह पण येतो, कोणाला फरक पडतो तो कोणाला फरक पडत पण नाही, त्यामुळे मी त्या गोष्टींवर आता जास्त बोलत नाही कारण तशा कमेंट्स पण येतात. मी रेफर केलं कारण मला फरक आला आणि यस्ते थोड्या म्हणजे प्रमोशन पण होतं आणि बऱ्यापैकी लोकांना त्याचा रिझल्ट पण आला. आणि सगळ्यात लास्ट म्हणजे हा कप्पा, इथे बॉडी लोशन कंटिन्यू लागतं कारण इथलं वातावरण आहे ना न सूट होणार आहे. आणि आता आमच्या घरी पण म्हणजे माझ्या मम्मीकडंसुद्धा यात्रेची तयारी चालली आहे, साफसफाई खूप मन होतं आहे गावाला जायचं, पण आता गावाला जाणं 3-4 महिने तर होणारच नाही. पण एवढं मला पहिलं वाटायचं क्वार्टर लाईफ कधी मी जाते, पण आल्यावर मला एवढं असं करमत नाही. मला घरची जास्त सवय लागल्यामुळं कदाचित मला एवढं करमत नाही. मला विचार पडतो
कितीतरी अशा आहे ज्या म्हणजे 5-6 महिने गावी जात नाहीत, किंवा फौजी म्हणा 5-6 महिने गावी जात नाही, सुट्टी भेटत नाही, मग त्यांना कसं करमत असेल? मला हा इथं येणाराहून एक कंटिन्यू पडणारा प्रश्न आहे की त्यांना कसं करमतं. मला तरी 1 महिना झालं तरी असं वाटतंय की जास्त दिवस झाले तर आता थोडंसं गावाला जाऊन यावं, तरी माझं प्लॅनिंग आहे घरी जायचं आता ह्या महिन्यात. मी म्हटलं त्यांना एक आठवड्यात राऊंड टाकून येते, तर हे म्हणतायत राऊंड टाकायला हे काय पांगरीवरून शिरवळला जायचं आहे का, पण काय माहिती जायला भेटतंय का नाही, पण 90% तर नाहीच भेटणार. आता हे सगळं व्यवस्थित साफ झालं, बाकी काय नाही. आम्ही थर्ड फ्लोअरवर आहे, एवढं हे पण नसतं, तरी पण गावाकडं कशी धूळ होती सेम तशीच होती. आणि आता राहिलं फक्त हे सगळं धरून काढणं आणि त्यानंतर मस्त पेपर आधी पुसून घेणे. पण मी एवढ्या एका झोनमध्ये दाखवणार आहे, स्टॅट काय सगळीकडे असं उचलून धुवून फिरणार नाही. तर त्यानंतर सगळ्यात लास्ट देवपूजा, तर आता पहिलं हे सगळं झाडून घेते. तर अशा प्रकारे काही दिवसाची सुरुवात झाली. तशी तर ही जी साफसफाई आहे ती आठवड्यातून एकदा किंवा खूपच काही झालं वर्किंग वुमेन असेल तर 10 दिवसातून एकदा व्हायला पाहिजे, पण थोडंसं बरं वाटत नसल्यामुळं आणि म्हणजे चक्कर येत होती कंटिन्यू, त्यामुळं मग ह्या गोष्टी माझ्याकडून राहूनच गेल्या. कारण डॉक्टरांनी स्ट्रिक्ट सांगितलं होतं की जास्त वेळ उभं राहू नका, जर चक्कर वगैरे आली तर डायरेक्ट खाली पडण्याचे चान्सेस आहेत, आणि हे पण नसतातच जास्त करून, त्यामुळं मग बघणारंसुद्धा कोणी नाही, त्यामुळं मी ह्या अजिबात गोष्टी केल्या नाहीत. तर सगळं झालं जवळजवळ 10-12 दिवसानंतर. आज फरशी पुसून घेते, ह्या रूमची दाखवते, पण मी सगळ्या रूमची पुसून घेतली, कारण एवढं उचलून प्रत्येक रूममध्ये घेऊन जाणं परत तिथं सेट करणं, त्यापेक्षा एकाच रूमची दाखवावं म्हटलं. मस्त फॅन लावला जेणेकरून सुकेन, आणि एक रूम झाडून घेत होते पुसून घेत होते, तशाच बाकीच्या दोन्ही रूमा. आणि किचन तर काय छोटंच आहे, किचनला काही जास्त वेळ लागत नाही, किचन म्हणजे पटकनच होतं, एकदा फिरवलं तर त्यातच किचन पूर्णपणे मावतं. तर रूम स्वच्छ झाली, खूप दिवसानंतर झाली, आणि आता बऱ्यापैकी सगळ्यांच्याच घरी ही धावपळ असेल, म्हणजे प्रत्येकाची यात्रा वगैरे आली आहे, त्यामुळं साफसफाई तर होतच असेल. सगळ्यावरून देवपूजा सुरुवात केली. तसं माझं हे रोजचं रुटीन नसतं, रोज आंघोळ वगैरे झाल्यानंतर घर झाडून काढल्यानंतर मी पहिली देवपूजा करून घेते, पण आज सगळं धुराळा वगैरे हे केलं त्यामुळे सगळ्यात लास्ट देवपूजा केली, आणि आज हनुमान जयंतीसुद्धा आहे. आणि मूर्ती वॉशेबल आहे, पण ह्याच्या आधी पण मी सांगितले मी जास्त त्या गोष्टी करत नाही पाण्याच्या, कारण किती म्हटलं तरी इथं इलेक्ट्रिक सप्लाय होतो, त्यामुळे मी अशा कोणत्याच गोष्टी करत नाही. फक्त थोडंसं पाणी शिंपडती आणि खालचं जे आहे तिथं अगरबत्तीचं पडतं, त्यामुळे ते एक पुसून घेते आणि दुसऱ्या साईडने मग मूर्ती पुसून घेते. तर काय मागावं देवाजवळ, म्हणजे आता मागण्यासारखं तसं काही नाहीच राहिलं, जे हवं होतं ते प्रत्येक गोष्ट दिली. माझे जवळचे माणसं पण माझ्यापासून लांब गेली, पण खूप माणसे पण जवळ आणून ठेवली ज्या गोष्टींची म्हणजे सांगू शकत नाही, पण आता एवढं मात्र नक्की आहे कोणतीही गोष्ट सहन करण्याची ताकद राहिली नाही. जेवढी स्ट्रॉंग दिसते तेवढी स्ट्रॉंग आता राहिली नाही, कारण एक मनात भीती असते. पहिले एकदम फ्रीली राहायचे, फ्रीली जगायचे, पण आता माझ्याकडून तसं होत नाही. म्हणजे एक मनात धाकधूक असते, जेव्हा जेव्हा देवासमोर जाईल तेव्हा तेव्हा एकच गोष्ट म्हणजे कंटिन्यू मनात येते, आता कोणती गोष्ट सहन करायची ताकद राहिली नाही, कारण दुःख अचानक येतं आणि ज्याची अपेक्षा केली नसती ना तेच येतं, आणि ते न सहन होण्याच्या पलीकडचं असतं. त्यामुळे देवाकडे रोज एकच प्रार्थना करते फक्त की खूप दिलं मला, ज्या गोष्टी मी मागितल्या त्या प्रत्येक गोष्टी दिल्या, मला कोणत्याच गोष्टींची जास्त वाट पाहायला लावली नाही. माझ्या लाईफमध्ये सगळे माणसं आणले, पण म्हणजे जे चांगले आहेत ते सुद्धा आणले, वाईट म्हणजे एक अनुभव शिकवायला ते चांगलेच असतात ते सुद्धा आणले, पण यस आपल्याला समजतंच कोण कसं वागतंय आणि आपण कोणाशी किती वागलं पाहिजे कसं, ह्या सगळ्या गोष्टी समजल्या. आणि नेमकी अगरबत्ती पण संपलेली, आणि ह्या अगरबत्तीमध्ये कॅन्टीनमधून घेतलेल्या ह्यामध्ये हळदी कुंकवाच्या पुडी फ्री आलत्या, तर ते सुद्धा लावले. आता ह्यानंतर होईल स्वयंपाक, त्यानंतर मग थोडासा आरामच होईल, कारण गोळ्या खाऊन निवांत झोपणार. तर असं छानसं असं माझ्या दिवसाची सुरुवात झाली. तर असं चॅनलला कनेक्ट राहा, खूप सारं प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या, आणि पुन्हा एकदा भेटूयात उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये.